लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण ही वृत्ती अनेक लोकप्रतिनिधींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये स्वतःच अनधिकृत बॅनर हटवून नवा पायंडा घातलाय. अशोक चव्हाण आज सकाळीच ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळाले. सकाळी नांदेड मधील निवासस्थानावरून निघताच रस्त्यात अशोक चव्हाणांना काँग्रेसचं एक अनधिकृत बॅनर दिसलं. या बॅनरवर चव्हाणांना स्वतःचा फोटो देखील दिसला. अशोक चव्हाणांनी लगेचच आपला ताफा थांबवला. ते स्वतः गाडीतून उतरले आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी बॅनर तिथून काढून टाकलं. तसेच नांदेड शहरामध्ये यापुढे अनधिकृत बॅनर लावू देणार नसल्याचं देखील चव्हाणांनी यावेळी सांगितलंय. अनधिकृत बॅनरमुळे शहराचं विद्रुपीकरण झाल्याची भावना अशोक चव्हाणांनी बोलून दाखवली. अशोक चव्हाण यांनी स्वतःपासून सुरुवात करत आपल्याच पक्षाचे बॅनर हटवले. किमान यापुढे तरी नांदेडमध्ये बॅनरचे अतिक्रमण दिसणार नाही अशी आशा आता शहरवासियांना आहे.